एक ही जन्म में एक सर दो खुशियां, रब्बा मेरे मैं तगड़ आके मर जावा। मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन्यू विंडोवरती आलेलो आहे. या ठिकाणी बीट बुकमार्क प्रिसेट सगळ्यात पहिल्यांदा मी ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसेल तुम्हाला. यात मी एक तुम्हाला ग्रुप क्रिएट करून दिलेला आहे. तर ग्रुपमध्ये तुम्हाला फक्त ऑरेंज कलर दिसत असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचे फोटोज यूज करायचे आहेत. बट मित्रांनो, फोटोज यूज करताना तुम्ही 4:5 या रेशोमध्ये कट केलेले फोटो यूज करायचे तुमचे यूज करणार असाल तर. बट जर मी दिलेले फोटो यूज करणार असाल तर ते ऑलरेडी 4:5 आहेत. जर तुम्हाला 4:5 इमेजेस क्रॉप करता येत नसतील तर जस्ट प्लसवरती क्लिक करायचं आहे. 4:5 रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथं कुठलाही एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल हा स्क्वेअर इमेज आहे. 3 डॉटवरून इथून फिल कॉम्पोजिशन एरियावरती जर क्लिक केलं तर हा 4:5 रेशोमध्ये होऊन जाईल. शेअरवरती क्लिक करून करंट फ्रेम एज PNG करून एक्सपोर्ट केल्यानंतर हा इमेज जो आहे तो तुमचा 4:5 रेशोमध्ये होऊन जाईल. सेववरती क्लिक करून हा इमेज तुम्ही सेव करू शकता. ओके, तर या ठिकाणी ग्रुपवरती क्लिक करून इथं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इथं जे काही इमेजेस आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. या ठिकाणी कलर अँड फिलमध्ये आल्यानंतर जे 4:5 इमेजेस आहेत ते आपण एक एक करून ॲड करून घ्यायचे. तर या टाईपमध्ये हा इमेज आपण ॲड केलेला आहे, बघू शकता. ओके, तर मी पटकन सगळे इमेजेस ॲड करून घेतो. जस्ट तुम्ही जे काही लेयर्स आहेत त्यावरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. आणि या ठिकाणी जे इमेजेस दिलेले आहेत त्यातील तुम्ही 4:5 जे इमेजेस आहेत ते जस्ट सिम्पलीरित्या ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर मी इथं पटकन जे आहेत हे 4 आणि हे पुढचे 4 असे 8 इमेजेस ॲड करून घेतो. तर बघू शकता इथे 8 इमेजेस जे काय आहेत ते मी ॲड करून घेतलेले आहेत. बघू शकता एकदम सिम्पलरित्या हे इमेजेस तुम्हाला दिसतील. बॅक यायचं आहे, हा ग्रुप देखील इथं दिसेल तुम्हाला. बट आता या ठिकाणी स्टार्टला आल्यानंतर तुम्ही प्लसवरती क्लिक करून कुठलाही एक इमेजेस जो तुम्हाला हवा असेल तो तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तर फॉर एक्झाम्पल जर मी हा इमेजेस ॲड करून घेतला तर हा याला मी इथून 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. आणि हा पूर्ण इथं जिथंपर्यंत ग्रुप आहे आपला तिथंपर्यंत इमेज हा वाढवून घ्यायचा आहे. आणि हा पूर्णपणे आपल्या ऑडिओच्या वरती घ्यायचा आहे, म्हणजे हे आपल्या बॅकग्राऊंडला दिसायला पाहिजे. बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. 1 नंबरची प्रिसेट इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जस्ट तुम्ही हा इमेज बॅकग्राऊंडला ॲड केलेला त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, पेस्ट केल्यानंतर या दोन्ही लेअर हाईड करून घ्यायचे जेणेकरून व्हिडिओ पुढं हँग होणार नाही एडिटिंग करताना. ओके, हे कारण हेवी जे आहेत ते इफेक्ट्स आहेत त्यामुळे थोडासा हँग होईल. सो तुम्ही हे दोन्ही हाईड केले तर हँग होणार नाही. ओके, त्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता इथं इमेजेस ॲड करताना काळजीपूर्वक तुम्ही इमेजेस जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. फक्त इमेजेस ॲड करताना 4:5 रेशोमधील इमेजेस असायला पाहिजेत. तर इमेजेस जो आहे तो पूर्ण स्क्रीनवरती जो दिसणारा असेल तोच तुम्ही इमेजेस या ठिकाणी ॲड करायचा आहे. ओके, तर मी या ठिकाणी पहिल्यांदा सर्च करतो कुठला इमेज जो आहे तो आपला 4:5 रेशोमध्ये आहे. तर बघू शकता हा इमेज आपला 4:5 आहे. तर याला आपण रिसाईज करायचं आहे. रिसाईज करून याची विड्थ जी आहे ती साधारणतः आपण 700 विड्थ याची ठेवायची आहे. बघू शकता 700 ठेवलेली या ठिकाणी. 700 विड्थ ठेवल्यानंतर याला जे आहे ते इथं बरोबर या डबल बिटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे इथं एकच इमेज आपला ॲड होईल. समोर परत आपण सेम तीच प्रोसेस करायची आहे. जो कुठला 4:5 रेशोमधील इमेजेस असेल तो आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर याला देखील विड्थ याचे 700 करून घ्यायचे. विड्थ याचे 700 केल्यानंतर जस्ट तुम्ही बघू शकता इथं मी विड्थ 700 ठेवलेले. थोडंसं 1-2 पॉईंट चालेल या ठिकाणी डबल बीटपर्यंत हा इमेज वाढवून घ्यायचे. तर एंडपर्यंत असं करून घेऊया आपण. तर आता बघू शकता इमेजेस तर आपण ॲड केलेले आहेत. आता या इमेजेसच्या वरती आपल्याला काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून एक शेप इन्सर्ट करायचा आहे. तो शेप बघू शकता अशा प्रकारे आपण हा इन्सर्ट करून घ्यायचा आहे. थोडासा जो आहे तो इमेजपेक्षा लहान असावा. ओके, आणि थोडंसं हाताने ॲडजस्ट करायचं आहे वर खाली. तर इमेजच्या थोडंसं आत येईल या टाईपमध्ये ॲड कराय. बघू शकता हा परफेक्ट आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन रेड कलर सिलेक्ट करायचा आहे. हा पूर्णपणे एंडपर्यंत आपण वाढवून घ्यायचा आहे. सोबतच आता जिथं आपल्याला इमेजेस आपण वेगवेगळे केलेले आहेत तिथं यायचं आहे आणि जस्ट याला स्प्लिट करत जायचं आहे. तर बघू शकता स्प्लिट केल्यामुळे प्रत्येक जिथं जिथं इमेज वेगळा आहे तिथे तिथं वेगवेगळा पार्ट तुम्हाला बघायला भेटेल. आता इथं वेगवेगळा पार्ट जिथं जिथं दिसत आहे तो जस्ट तुम्ही काय करायचं आहे की लाँग प्रेस करून इमेजेसच्या वरती खेचत घ्यायचं आहे. ओके, या टाईपमध्ये बघू शकता इमेजेसच्या वरती घेतल्यामुळे
तुम्हाला इफेक्ट द्यायला देखील इझी होईल आणि दिसायला देखील व्यवस्थित इफेक्ट जो आहे तो दिसून जाईल. तर हे पटकन जे आहे ते आपण यावरती करून घेऊया. तर इथं जे आहे ते आपलं कम्प्लीट झालेलं आहे. जे शेप आपले आहे ते यावरती घेण्याचे जे आहे ते प्रोसेस झालेले. बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे. प्रिसेटमध्ये आल्यानंतर 2 नंबरची प्रिसेट इथून कॉपी करायचे. 2 नंबरची प्रिसेट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जिथे आपण इमेजेस ॲड केलेले आहेत त्या इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर इथं बघू शकता जिथं जिथं बीटमध्ये दिलेले आहेत तिथं तुम्ही एक्सपोजर अँड गामा इफेक्ट ओपन करायचं या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला दिसून जाईल जिथं जिथं बीट आहे तिथं. बट इथून नेक्स्ट इमेजपासून थोडंसं चेंज करावं लागेल. तर इथं एक्सपोजर अँड गामामध्ये यायचं आहे. इथं बघू शकता इथं थोडंसं या साईडला आपल्याला मिडल की सरकवून घ्यायला लागेल. यासोबतच इथं जे आहे ते आपण थोडंसं या साईडला सरकवावं लागेल आपल्याला. तर या साईडला आपण थोडं सरकूया आणि इथं जे आहे ते थोडंसं या साईडला आपल्याला सरकवावं लागणार आहे. ओके, तर या टाईपमध्ये इथं आपण साईडला सरकवून घेऊया. तर या टाईपमध्ये जे आहे ते इफेक्ट तुम्ही जे आहे ते प्रत्येक लेअरला एक्सपोजर अँड गामा हा जो इफेक्ट आहे तो फक्त ॲडजस्ट करायचा आहे. बाकी यामध्ये काहीसुद्धा चेंजेस करायचे नाहीत. काही ठिकाणी तुम्हाला 3 बीट आहेत तर तिथं 4थी बीट काढून टाकायची. तर लास्टच्या इफेक्टला तुम्ही बघू शकता इथं जस्ट जे आहे ते 2 आहेत. तर जस्ट इथं तुम्ही काय करायचं आहे, मायनस मायनस करत जायचं आहे. तर मायनस केल्यामुळे काय होईल की जिथं जिथं तुमची बीट आहे त्या बीट इथून निघून जातील. म्हणजे जे इफेक्टच्या की आहेत ॲनिमेशन की त्या निघून जातील. बघू शकता या टाईपमध्ये दिसून जाईल इफेक्ट. आणि ही थोडीशी आपण या साईडला आपल्याला 1 नंबरची आहे ती सरकवावी लागणार आहे. तर ती देखील आपण सरकवून घेऊया व्यवस्थित, जेणेकरून इफेक्ट जो आहे तो एकदम क्लिअर आणि व्यवस्थित दिसायला पाहिजे. ओके, तर बघू शकता इथं देखील व्यवस्थितरित्या झालेला आहे. आता बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. प्रिसेटमध्ये आल्यानंतर 3 नंबरची इफेक्टची प्रिसेट जी आहे ती कॉपी करायची. त्याच्या आधी आपण 4 नंबरची कॉपी करूया. 3 नंबरची थोडीशी हेवी आहे, काही मोबाईलला हँग होणार आहे. सो आधी आपण या ठिकाणी येऊया जिथं आपले इमेजेस स्टार्ट होत आहेत. प्लसवरती क्लिक करून इथं जे काही नाव असेल तुमचं स्वतःचं ते ॲड करायचं आहे. तर इथं मी हिरोईनचं जे नाव आहे ते टाकून घेतो. इथं रोबोट रेग्युलरवरती यायचं आहे आणि एक फॉन्ट ॲड करायचा आहे जो तुम्हाला मी सांगतो. तो व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचं आहे. इथं लेअरवरती जायचं आहे आणि या ठिकाणी हँडरायटिंग सिलेक्ट करायचं आहे. हँडरायटिंग सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थोडेसे जे आहे ते वेगवेगळे इफेक्ट म्हणजे फॉन्ट दिसतील, त्यातील तुम्ही फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. थोडं सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला बघायला भेटेल ग्रेट व्हाईब रेग्युलर. ओके, ग्रेट व्हाईब्स रेग्युलर हा जो फॉन्ट आहे हा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. याचे थोडंसं पॉईंट जे आहे ते तुम्ही वाढवू शकता जितकं तुम्हाला हवं असेल तितकं. राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर इथं कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. ग्रेडियंट सिलेक्ट करायचं आहे. वरचा ब्लॅक कलर जो आहे तिथं तुम्ही येलो कलर करायचा आहे आणि खाली व्हाईटच ठेवायचं आहे. ओके, थोडंसं जे आहे ते मग तुम्ही कलरला या टाईपमध्ये ॲडजस्टमेंट करू शकता. जो काही ग्राफ आहे तो एंडपर्यंत जायचा आहे. एंडला हा एंडपर्यंत हा वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर याला तुम्ही बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्टोक अनेबल्ड करायचा आहे. स्टोक देखील येलो करायचा आहे. तर बघू शकता काहीसं जो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला टेक्स्ट दिसणार आहे. हा तुम्ही इथं सेंटरला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक आपण इफेक्ट पेस्ट केलेलाच आहे. तरी देखील आपण करूया 4 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. जो आत्ता आपण टेक्स्ट दिलेला आहे त्या टेक्स्टला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, बघू शकता या टाईपमध्ये दिसेल. थोडंसं खाली घेऊया आणखीन. आपण बघू शकता आता बॅक यायचं आहे शेक इफेक्टमधील 3 नंबरची प्रिसेट जी आहे ती इथून तुम्ही कॉपी करून घ्यायची. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर जस्ट आपण ते रेक्टँगल ॲड केले आहेत त्या रेक्टँगलला हा जो आहे तो इफेक्ट पेस्ट करत जायचा आहे. जेणेकरून आपला जे इफेक्ट आहे त्याला असा फायर इफेक्ट जो आहे तो दिसून जाईल. तर मी एंडपर्यंत ॲड करत जातो. तर बघू शकता एंडपर्यंत आपला हा इफेक्ट देखील पेस्ट झालेला आहे. स्टार्टला यायचं आहे पूर्णपणे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. यावरती आपल्याला यूट्यूबचा लोगो जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी यूट्यूबचा जो काही माझा लोगो आहे तो ॲड केलेला तुम्हाला तुमचा असा बनवायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एडिटर स्पेशल प्लेलिस्ट आहे. त्यातून तुम्ही अशा प्रकारचा लोगो स्वतःचा बनवू शकता. एंडपर्यंत वाढवून घ्यायचा आहे. स्टार्टला यायचं आहे. दोन्हीही तुम्हाला इथं ग्रुप आणि इमेज हाईड केला होता तो आपण अनहाईड करून घ्यायचा आहे. बघू शकता. आणि त्यानंतर आता सिम्पली शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती टच करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करा. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.